अक्षार सुरैर मरैरपि सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी। नमस्कार, मी विरजा गोलंदे, इयत्ता 10वी सिग्नेट पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे। नवरात्र। नवरात्र म्हणजे 9 दिवस आदिशक्तीची उपासना। या काळात आदिशक्तीने वेगवेगळे रूप धारण करून राक्षसांचा संहार केला होता। ही 9वी शक्ती म्हणजेच सिद्धिदात्री होय। ही सर्व प्रकारची सिद्धी देणारी देवी आहे। दुर्गा पूजेच्या 9व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते। या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते। ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळवण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते। अनिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या 8 सिद्धी मार्कंडेय पुराणात सांगितलेल्या आहेत। देवी सिद्धिदात्रीला या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे। भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या। यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते। या कारणामुळे त्यांना लोक अर्धनारी नटेश्वर या नावानेही ओळखतात। देवी सिद्धिदात्री 4 भुजधारी आहे। तिचे वाहन सिंह आहे। ती कमळाच्या फुलावरही विराजमान होऊ शकते। तिच्या उजव्या बाजूकडील खालच्या हातात कमळाचे फूल आहे। देवी सिद्धिदात्रीची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने निरंतर प्रयत्न केले पाहिजे। तिच्या कृपेने अनेक दुःख दूर करून तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो। त्यामधून त्याला मोक्षाचा मार्गही मिळतो। नवदुर्गामध्ये देवी सिद्धिदात्री शेवटची देवी आहे। या देवीची उपासना पूर्ण केल्यानंतर साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। या देवी सर्व भूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता। नमस्तस्ये 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 नमो नमः। धन्यवाद।